श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी आहे रमा एकादशी आणि त्याचबरोबर आहे वसुबारस वसुबारसपासनंच आपण आपल्या घरामध्ये पंट्या लावायला सुरुवात करत असतो असतो दिवाळीमधला पहिला जो दिवस तर तो वसुबारसचाच असतो वसुबारसच्या वसु दिवशी आपण आपल्या घरातील गायीची जी मूर्ती असते तर तिची आपण पूजा करत असतो आता ही पूजा कशा पद्धतीने करायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे नक्की आवर्जून जाऊन चेक करा ला, ला तर आता आपण बघणार आहोत की वसुबारसच्या दिवशी आणि रमा एकादशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला गायीला कोणतीही एक वस्तू खव घालायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्यातून आपली सुटका होईल गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांची जागा असते तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा करणं त्यांचं पुण्य प्राप्त करून घेणं हे आपल्याला शक्य नसतं त्यामुळेच आपण गायी गायची सेवा करत असतो गायची सेवा केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि एकादशी जी असते तर ती भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असते आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करणं त्यांची आराधना करणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण ह्या पृथ्वीचे कर्ता धरता या पृथ्वीचे चालक कोण आहेत तर भगवान श्री हरी श्री विष्णूच आहेत त्यामुळेच आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी गायीची सेवाही करावीच लागते श्रीकृष्णाचं जे एक रूप आहे तर ते भगवान श्री हरी श्री विष्णूंचंच आहे श्रीकृष्णांना तुपा तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणत होतो तर गोपाल आपण त्यांना म्हणत होतो होतं कारण त्यांना गाया खूप आवडायच्या त्यामुळे आपण त्यांना गोपाल सुद्धा म्हणत असतो तर याच गायीला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे हे आपण बघूया तर या अगोदर तुम्हाला सांगते की वसुबारसच्या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा कारण हा उपवास आपल्या मुलामुलींसाठी सुद्धा केला जातो आणि आपल्यावरती भगवान श्री हरी श्री विष्णूंची कृपा व्हावी यासाठी सुद्धा हा उपवास केला जातो जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून उपवास करा आणि उपवास सोडण्यासाठी तुम्ही जी बा गवारीची भाजी असते आणि बाजरीची भाकरी असते तर ती तुम्हाला खायची असते तर ह्या वसुबारसच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो तर त्यामुळे गायीच्या संबंधित आपल्याला काही महत्वाच्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत तर त्याबद्दलचा त्या सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की जाऊन आवर्जून चेक करा। आपल्याला गायीला काय खाऊ घालायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं की गायीला या दिवशी गायीचा उपवास असतो तर त्यामुळे गाईला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे हे खूप व्यवस्थितपणे आहे का कारण आपल्याकडनं जर चुका झाल्या तर त्याचं पापसुद्धा आपल्याला लागत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला गायीला गव्हाची जी चपाती असते तर ती अजिबात खाऊ घालायची नाही आहे घरामध्ये तळलेले जे पदार्थ असतात तर ते अजिबात खाऊ घालायचे नाही आहे तर गायीला आपल्याला थोडासा गूळ गूळ जे असतो आपल्या घरामधला गूळ आपल्याला गायला खाऊ घालायचं आहे आणि त्या गुळाबरोबर आपल्याला एखादं फळ फळ मग कोणतं असू शकतं केळीचं असू शकतं त्यानंतर सफरचंद असू शकतं कोणतंही फळ तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा मग गूळ तुम्ही जो असतो आपल्या घरामध्ये तर तो गूळ आणि खोबरं तुम्ही गायला खाऊ घालू शकता तर ह्या तीन वस्तूंपैकी तुम्हाला जी व्यवस्थित वाटेल तुम्हाला जे वाटेल तर या तीन वस्तूंपैकी तुम्हाला एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे आणि ह्या वस्तू जर आपण गाईला खाऊ घातल्या तर आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही कारण गायची सेवा करणं हे आपल्या हिंदू धर्माचं खूप मोठं महत्त्व आहे गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्री हरी श्री विष्णू प्रसन्न होतात आणि वसुबारसच्या दिवशी जर आपण गायीची सेवा केली तर आपल्यासाठी आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्यातून मार्ग निघून आपल्या ज्या काही इच्छापूर्ती आहेत तर त्या इच्छापूर्तीसुद्धा सुद्धा होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे गाईला आपल्याला गुळ खोबरं किंवा मग एखादं फळ तुम्ही आवर्जून खाऊ घालू शकता तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने वसुबारसचं जी काही आपली पूजा असते तर ती तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता पूजा कशा पद्धतीने करायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही आवर्जून चेक करा आता तुम्हाला जर शक्य असेल तर जाताना घरून पाणी घेऊन जा गाईच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं त्यानंतर आपल्याला तिला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही तिला खाण्यासाठी घेऊन गेलेले आहात तर ते तुम्हाला तिला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गायीची या दिवशी सेवा करायची आहे जमलंस तर संध्याकाळी म्हणजे आपण ज्या वेळेस गायीची सेवा पूजा करत असतो आपल्या घरामध्ये तर त्या काळामध्ये तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती आपल्या गायीची करायची आहे आता तुमच्या आजूबाजूला जर गायी नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या वेळेस गायीची पूजा करणार आहात तर त्यासमोर तिच्यासमोर जरी हा नैवेद्य ठेवला तरीही नंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतःसुद्धा ग्रहण करू शकता किंवा मग तुम्ही पशुपक्ष्यांनासुद्धा खाय देऊ शकता पूर्णपणे तुमची इच्छा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता जर गाय आजूबाजूला असेल तर आवर्जून जाऊन तिला खऊ घाला नसेलच गाय आजूबाजूला तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी काही मूर्ती असते तर त्या मूर्तीला सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ